हाय बाळांनो, कसे आहात सर्वजण? मजेत ना? नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत, नंतर पौष पौर्णिमेला शांकभरी देवीची पूजा करतात. तर मी आज तुम्हाला शांकभरी देवीची माहिती सांगणार आहे. वर्षभरात एकूण 3 नवरात्री येतात. चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र आणि तिसरे म्हणजे शांकभरी नवरात्र. चैत्र नवरात्र गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत असते. शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते. तर शांकभरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र खूप उत्साहात साजरे केले जाते, परंतु शांकभरी नवरात्रबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते. पौष शुद्ध सप्तमीला शांकभरी नवरात्रीची सुरुवात होते. या देवीची पूजाविधी अश्विन शुद्ध नवरात्रीसारखेच आहे. तिचे दुसरे नाव बनशंकरी असे आहे. प्रत्येक शुक्रवारी तिची पालखी काढली जाते. शांकभरी देवीची नवरात्र जानेवारी महिन्यात पौष पौर्णिमेला असते. तिला हजारो डोळे असल्यामुळे तिचे नाव शांकभरी असे पडले. दुर्गा देवीने मानव कल्याणासाठी शांकभरी अवतार घेतला होता, यालाच आदिशक्ती म्हणतात. देवीने पृथ्वीवर अकाल आणि गंभीर खाद्य संकटापासून मुक्तीसाठी अवतार घेतला होता, म्हणून तिला अन्नपूर्णा देवीसुद्धा म्हणतात. फळ आणि भाज्याने देवीची पूजा केली जाते. या दिवशी गरजूंना फळे भाज्या धान्य दान केल्याने पुण्य लागते आणि देवी प्रसन्न होते. दीर्घकालीन दुष्काळाला दुर्गा देवीचा दुष्काळ असेही म्हणतात. दुर्गा भावाच्या दैत्याचा संहार करून देवीला दुर्गा हे नाव पडले. तसेच 100 वर्षे पाऊस नव्हता, म्हणून देवीने पाऊस पाडून सर्व पृथ्वी हिरवीगार केली, त्यामुळे तिला शांकभरी असेही नाव आहे. शांकभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. तिने सर्वांचे रक्षण केले, पालनपोषण केले, खऱ्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्याचा संदेश दिला. म्हणूनच पौष पौर्णिमेला शांकभरी देवीची उपासना केली जाते. तर अशी आहे शांकभरी देवीची कथा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आई हे कसे करू या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.